कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। बँकिंग क्षेत्रात नावारूपाला आलेल्या एस बँकेच्या वतीनं नवीन सेव्हिंग अकाउंट उघडण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलाय। कोल्हापुरातील कावळा नाका इथल्या शाखेत या उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार धनंजय महाडिकेंच्या हस्ते करण्यात आला। बचत खात्यावर आकर्षक व्याजदर असून ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स डिपॉझिटवर नेहमीपेक्षा 0.75% जादा दर देण्यात येणार आहे। एस बँकेमार्फत गोल्ड लोन, कार लोन, पर्सनल लोन, होम लोन सुविधा उपलब्ध असून एस प्रीमियम क्रेडिट कार्ड, एस सिक्युरिटीजवर आकर्षक योजना सुरू करण्यात आल्याचं शाखा व्यवस्थापक योगेश आवळे यांनी सांगितलं। यावेळी उपशाखा अधिकारी दिग्विजय मातले, मकरंद बोरगावकर, सुनील पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। डॉक्टर अभिजीत जाधव यांच्या संकल्पनेतून नो शेव नोव्हेंबर कॅम्पेन फॉर कॅन्सर पेशंट उपक्रमांतर्गत वारणा कॅन्सर फाउंडेशननं केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला। त्यातून संकलित झालेल्या रकमेतून पारगावचे अशोक शिंदे आणि मालेच्या मंगल हिरवे या दोन गरजू कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली। कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे आणि कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेले बहिरेवाडी गावचे महादेव सरनाईक यांच्या हस्ते ही आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली। नोव्हेंबर महिन्यात शेविंग म्हणजे दाढी न करता त्यातून बचत केलेली रक्कम कॅन्सरग्रस्तांसाठी दान करावी असं आवाहन करण्यात आलंय। रेशन धान्य दुकान आणि केरोसिन वितरण परवान्यासाठी ग्रामसभेच्या मंजुरीची अट घालण्यात आली आहे। कोरोना संसर्गामुळे ग्रामसभा घेण्यास मनाई आहे, त्यामुळे रेशन धान्य दुकान परवाना मंजुरीची कामं रखडली आहेत। ही बाब लक्षात घेऊन शासनानं ग्रामसभेच्या मान्यतेची अट शिथिल केली आहे। कोरोना परिस्थिती निवळेपर्यंत ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय रेशन धान्य दुकान सुरू करण्याचा परवाना दिला जाणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कळंबा गावामध्ये शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। ग्रामपंचायतीच्या वतीनं सुमारे अर्धा तास गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता। या दरम्यान ग्रामस्थांनी दीप प्रज्वलित करून शहीदांना अभिवादन केलं। या उपक्रमात मीनाक्षी पाटील, भगवान पाटील, अनिकेत पाटील, संगीता तिवले यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी जयवंत पाटील यांची पदोन्नतीनं नियुक्ती झाली आहे। जयवंत पाटील यांनी मंगळवारी सचिवपदाची सूत्र स्वीकारली, त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जयवंत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। सर्व कर्मचारी आणि विभाग प्रमुखांशी चर्चा करून बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच नोकर भरती आणि इतर प्रकरणातील दाव्यांचे निकाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासक मंडळाच्या धोरणानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल असंही नूतन सचिव जयवंत पाटील म्हणाले। राधानगरी तालुक्यातील सिरसे इथं विशेष घटक योजनेतून 2 साकव मंजूर झाले होते। या साकवांचं काम पूर्ण झाल्यामुळे गावकरी आणि विशेषतः दलित समाजाची अडचण दूर झाली आहे, पण काही विघ्न संतोषी मंडळी खोडसाळपणानं साकव कामाबद्दल तक्रारी करत आहेत। सरपंच, ग्रामसेवक आणि सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर खोटे नाटे आरोप केले जात आहेत असा दावा सिरसे इथल्या दलित बांधवांनी केलाय। प्रशासनानं खोडसाळ आरोपांकडे लक्ष देऊ नये यासाठी सिरसे ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलंय। चंदगड तालुक्यातील वननिवासी जमीन मागणीचे दावे प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। प्रशासकीय दिरंगाईच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या। जंगल हद्दीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या रहिवाशांनी वनहक्क निवासी कायद्यानुसार घर आणि शेतीसाठी जमीन मंजूर करण्यासाठी अर्ज केलेत, या अर्जाची तातडीनं निर्गत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलनामध्ये दत्तू दळवी, उत्तम दळवी, भिवाजी पवार यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते। सकल मराठा समाजाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी महावितरणनं राबवलेल्या नोकर भरतीमध्ये एसईबीसी प्रवर्गातून अनेक उमेदवारांची निवड झाली होती। एकीकडे कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे, पण कोरोनामुळे त्यांना नियुक्ती मिळालेली नाही अशा उमेदवारांची एसईबीसी प्रवर्गातून तातडीनं नेमणूक करावी, त्यांना सेवेत हजर करून घ्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अॅडव्होकेट गुलाबराव घोरपडे, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, अवधूत पाटील, संतोष खाडके उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील कौलव इथले अनुप सोनाळकर हे सानेगुरुजी वसाहतीकडे चालले असताना संभाजीनगर इथं त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल लंपास करण्यात आला। या प्रकरणाचा जुना राजवाडा पोलिसांनी अवघ्या 4 तासात छडा लावून 3 संशयितांना जेरबंद केलं। ओंकार कांबळे, अनिकेत पोवार, अजय कलकुट्टी अशी चोरट्यांची नावं असून त्या तिघांकडून लुटलेला ऐवजही जप्त करण्यात आलाय।
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावीत या मागणीसाठी कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर विकास कृती परिषदेच्या वतीने वीज बिलाच्या राक्षस रूपी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. माजी नगरसेवक अमोल माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात वीज वितरण कंपनीचा निषेध करण्यात आला. प्रसंगी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अमोल माने, सुहास अजगेकर, पांडुरंग मोहिते, वल्लभ देसाई, विठ्ठल कांबळे, अक्षय चाबूक, सागर खोत, दीपक कदम उपस्थित होते.